विद्यार्थी मित्रांनो बघा आपण याच्या अगोदर परफेक्ट टेन्सेस मधला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल अभ्यासलेला आहे. टू हॅव टू त्याच्यावरून प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा तयार होतो, त्याचे फॉर्म्युले, त्याचे इंटरॅक्टिव्ह निगेटिव्ह, त्याच्यावरून असलेले एक्झाम्पल्स. आता आपला पुढचा काळाचा प्रकार आपण यात असायला शिकणार आहे तो कोणता आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण काळातला दुसरा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, याच्याविषयी आज आपण अभ्यासणार आहोत. बघा परफेक्ट टेन्सेस म्हणलं की टू हॅव चे रूप प्लस पीटी म्हणले. मग आता परफेक्ट पास्ट परफेक्ट आहे म्हणल्यावर टू हॅव चे पास्ट फॉर्म कोणतं येतं, हॅड. हॅड नंतर पास्ट पार्टिसिपल ठेवलं की पास्ट परफेक्ट टेन्स तयार होतो. बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीटी प्लस ऑब्जेक्ट काही इतर शब्द असतील तर त्याच्यानंतर क्वेश्चन करताना हॅड इकडे घ्यायचं, सब्जेक्ट इकडे घ्यायचं. पास्ट पार्टिसिपल आहे सो ऑब्जेक्ट पुढे काही शब्द असतील तर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह करताना सब्जेक्ट नंतर हॅड मार्क प्लस पीपी पुढे काही शब्द असतील. आता अगोदर मी हे सांगितलं आणि हे त्याचा वापर कधी केला जातो हे मागे ठेवलंय कशासाठी, त्याच्यात आपल्याला आज विशिष्ट असं कोणत्या पद्धतीने या पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर होतो याविषयी आपण आज जरा चर्चा करूया. बघा थोडं नीट लक्ष द्या, इतर काळांपेक्षा दोन पद्धतीने याचा वापर होतो, वेगळा आहे. एक भूतकाळात एका विशिष्ट कालावधी पूर्वी पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. भूतकाळात एखाद्या विशिष्ट कालावधी पूर्वी पूर्ण झालेली क्रिया सांगायसाठी, विशिष्ट कालावधी पूर्वी म्हणजे काय, थोडक्यात थोडस इथं मी तुम्हाला टाइम लाईन बद्दल सांगतो. टाइम लाईन समजा ही प्रेझेंट आहे म्हणजे सध्याच्या काळात, इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण म्हणू शकतो. प्रेझेंट चालू, आपण ज्या ठिकाणी आत्ता कंडिशन मध्ये जे आहे ते प्रेझेंट. त्याच्या थोडस अलीकडं म्हणजे एखादी क्रिया झाली आणि ती क्रिया जर मागं गेली थोडस कालावधी थोडा होऊन गेला तर ती जाते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. पूर्ण वर्तमान काळात जाते, पूर्ण वर्तमान काळात जाते. त्याच्यानंतर त्या क्रियेला आणखी थोडा काळ निघून गेला तर ती क्रिया जशी मागे जाईल ती मग जाते सिंपल पास्ट टेन्स मध्ये, साध्या भूतकाळात जाते. आणि अजून जास्त काळ त्या क्रियेला होऊन निघून गेलेला असला तर ती जाते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. बघा सध्याच्या काळात जी आहे ती प्रेझेंट, क्रिया झाल्यानंतर थोडा काळ निघून नुकतीच झाली असेल ती थोडी माग गेली की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. ती क्रिया होऊन आणखी थोडा कालावधी निघून गेला की ती जाते सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आणि अजून जास्त काळ निघून गेला ती क्रिया पूर्ण होऊन तर ती जाते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. अशा पद्धतीनं या काळाचे हे क्रम लागत जातात. मग हे जो सिंपल प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे तो प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्याची चालू कंडिशन आणि सिंपल पास्ट यांना जोडणारा हा दुवा आहे हा काळ म्हणजे. आणि हा अर्लियर पास्ट म्हणायचं म्हणजे त्याच्यापेक्षाही मार्ग काळ निघून गेला तर तो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ती क्रिया निघून जाते असं म्हणून म्हणलंय. भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेच्या पूर्वी पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. आता पुढचा वापर अजून काय बघा हे नीट लक्षात घ्या. भूतकाळात दोन क्रिया झालेल्या असतील त्यातील जी क्रिया अगोदर झाली असेल ती व्यक्त करण्यासाठी पूर्ण भूतकाळ व जी क्रिया नंतर झाली असेल ती व्यक्त करण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. बघा अगोदर क्रिया झाली, क्रिया अगोदर पूर्ण भूतकाळ, क्रिया नंतर साधा भूतकाळ. जी क्रिया आधी होईल भूतकाळ ते पूर्ण भूतकाळ,
जी क्रिया भूतकाळातच झाली पण त्याच्या नंतरच्या काळात झाली ती साधा भूतकाळ. आता इथंच टाइमलाईन मध्ये बघा, इथे एखादी क्रिया घडली आणि नंतर इथे क्रिया घडली, म्हणजे आधी घडलेली क्रिया कुठल्या काळात येणार? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येणार, पूर्ण भूतकाळात येणार. आणि नंतर घडलेली क्रिया सिंपल पास्ट टेन्स मध्ये येणार, साध्या भूतकाळात येणार. आता हेच आपण उदाहरणार्थ समजावून घेऊ. बघा, When I reached the station, जेव्हा मी स्टेशन वरती पोहोचलो, the train had already left the station, गाडी अगोदरच स्टेशन वरून निघून गेलेली होती. आता या दोन क्रियेत रीच पोहोचण्याची क्रिया आणि लिव लिव म्हणजे निघून झाले, सुटून झाले, त्याचा पास्ट पार्टिसिपल लेफ्ट निघून गेले. मग आता मला सांगा, When I reached the station, जेव्हा मी स्टेशन वरती पोहोचलो, the train had already left, ट्रेन अगोदरच निघून गेलेली होती. मग आता स्टेशन वर पोहोचण्याची क्रिया आधी झाली का ट्रेन निघून जाण्याची क्रिया आधी झाली? तर ट्रेन निघून जाण्याची क्रिया अगोदर झाली. ट्रेन निघून गेल्यावरती तुम्ही स्टेशन वरती पोहोचलाय, म्हणजे ही दोन नंबरला क्रिया झाली. म्हणजे बघा, अगोदर झालेली क्रिया हॅड लेफ्ट कोणत्या काळात आहे? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. आणि आय रीच द स्टेशन, मी स्टेशनवर पोहोचलो पण निघून गेल्यानंतर, ट्रेन निघून गेल्यानंतर नंतर घडलेली क्रिया कोणती आहे? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. अशा पद्धतीने भूतकाळात जर दोन क्रिया घडली असती, क्रिया अगोदर झाली तर पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स, आणि क्रिया नंतर झाली तर साधा भूतकाळ. आता पुढचं उदाहरण बघा, When rescue team reached there, जेव्हा बचाव पथक तिथं पोहोचलं, त्या ठिकाणी पोहोचलं, she had already saved the children, तिने अगोदरच त्या मुलांना वाचवलेलं होत. आता बचाव पथक पोहोचण्याची क्रिया ही मुलांना वाचवण्याची क्रिया, यात अगोदर कोणती घडली? तर मुलांना वाचवण्याची क्रिया. बघा, जेव्हा बचाव पथक तिथं पोहोचलं, तिनं अगोदरच मुलांना वाचवलेलं होत, म्हणजे वाचवण्याची क्रिया आधी घडली आणि बचाव पथक पोहोचण्याची क्रिया नंतर घडली. बघा, आधी घडलेली क्रिया हॅड सेव्ह पास्ट परफेक्ट टेन्स, आणि नंतर घडलेली क्रिया बघा रेस्क्यू टीम रीच्ड सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. अशा पद्धतीनं या पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर या दोन पद्धतीनं केला जातो. इतर टाइमलाईन वरती पण लक्ष ह्या टाइमलाईन वरती पण बघा, इथंही लक्ष द्या. बघा, ती अर्लियर पास्ट आहे, सगळ्यात माग गेलेली ही क्रिया. अशा पद्धतीनं या काळाचा वापर होतो. याच्या या फॉर्म्युल्याला अनुसरून अजून काही उदाहरण पण आपण याच्यात शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण पास्ट परफेक्ट टेन्स शिकतोय, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा याचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी ऑब्जेक्ट किंवा इतर काही शब्द असतील तर याच्याविषयी सगळं डिस्कशन केलंय. आता फक्त आपण काय करणार आहोत, या फॉर्म्युलेला अनुसरून एक दोन एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आता बघा, फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी. क्वेश्चन करताना सब्जेक्ट आणि ऑब्झर्वरी याची फक्त अदलाबदल करा, आणि निगेटिव्ह करताना ऑब्झर्वरी नंतर नॉट वापरा. आता बघा, पहिलं वाक्य, पीपल सब्जेक्ट हॅड ऑक्झिलरी क्राउडेड पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. क्राउड म्हणजे गर्दी करणे असं क्रियापद घ्या. क्राउडेड पास्ट पार्टिसिपल झालं तर गर्दी केलेली असा अर्थ घ्यायचा. ऑन द रोड, मग काय, पीपल हॅड क्राउडेड ऑन द रोड, लोकांनी रस्त्यावर गर्दी केलेली होती, विशिष्ट कालावधीपूर्वी पूर्ण झालेली क्रिया. आता याचा क्वेश्चन करताना हॅड ही ऑब्झर्वरी आणि पीपल हे सब्जेक्ट याची अदलाबदल करा. हॅड पीपल क्राउडेड ऑन द रोड, लोकांनी रस्त्यावर गर्दी केलेली होती का? क्वेश्चन मार्क. हा यस नो टाइपचा क्वेश्चन की ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येतं त्यालाच आपण वर्बल क्वेश्चन असंही म्हणतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह बघा, पीपल हॅड नॉट क्राउडेड ऑन द रोड, लोकांनी रस्त्यावर गर्दी केलेली नव्हती. इथं होती त्याचं निगेटिव्ह, हॅड नॉट चं झालं नव्हती. हे या
लिहिल्यानुसार झालं तर पुढचं एक वाक्य दिलं बघा ही सब्जेक्ट हॅड ऑक्झिलरी ॲडवाइज्ड हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे त्याचं पास्ट पार्टिसिपल ॲडवाइज्ड सल्ला दिलेला आणि ॲडवाइज इथं जर सी ई आलं तर ते नाउन असतं आणि एस ई आलं तर ते वर्ब असतं मग इथं ए डी व्ही आय एस ई आहे म्हणजे हे काय आहे तर वर्ब आहे ही हॅड ऍडवाइज्ड मी टू गो देअर त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिलेला होता हॅड ऍडवाइज्ड सल्ला दिलेला होता क्वेश्चन करताना बघा हॅड आणि ही याच्यामध्ये अदलाबदल करा हॅड ही ऍडवाइज्ड मी टू गो देअर क्वेश्चन मार्क त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिलेला होता का क्वेश्चन मार्क यस नो टाइपचा क्वेश्चन निगेटिव्ह करताना ऑब्झर्वरी नंतर नॉट म्हणजे हॅड नॉट ऍडवाइज्ड बघा ही हॅड नॉट ऍडवाइज्ड मी टू गो देअर त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिलेला इथं होता म्हटल्यावर इकडं काय ना निगेटिव्ह नव्हता हॅड नॉट ऍडवाइज्ड सल्ला दिलेला नव्हता अशा पद्धतीनं या फॉर्म्युलाला अनुसरून ही दोन एक्झाम्पल्स त्याचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स त्याला आपण क्वेश्चन म्हणतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्य कशी करायची याच्याबद्दल आपण स्पष्टीकरण दिलं यालाच अनुसरून काही नोट्स दिल्या जातील त्या व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या अशा प्रकारे आपला पास्ट परफेक्ट टेन्स हा टॉपिक इथं संपला.